रायगड जिल्हा कृषी असोसिएशननं रायगड जिल्ह्यातील सर्व डीलर्स व कृषी निविष्ठा आणि भात बियाणं कंपनी यांची पेण येथे सोमवार दिनांक 15 रोजी आग्री समाज हॉल इथं खरीप हंगामाची मीटिंग आयोजित केली होती. रायगड जिल्हा हा भाताचा कोठार म्हणून ओळखला जातो. अनेक शेतकरी भाताच्या बियाण्यांची लागवड करत असतात, परंतु अनेक ठिकाणी भात बियाण्यांचे वेगवेगळे दर असल्यानं येथील शेतकरी संभ्रमात पडले होते. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी विविध तालुक्यात जाऊन खरेदी करत होते, परंतु याची दखल कृषी असोसिएशनने घेऊन संपूर्ण जिल्ह्यातील एक दर एक जिल्हा ही नवीन संकल्पना अंमलात आणली आहे. त्यामुळे प्रत्येक भागातील शेतकऱ्यांना कोणत्याही तालुक्यात किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. प्रत्येक कृषी सेवा केंद्रामध्ये प्रत्येकी भात बियाण्याचे दर हे एकच असणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी लूट थांबणार आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी होणार आहे असं यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आलं आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला. व्यवसाय करताना आपल्याला व्यवसाय करायचाच आहे, कुठला ना कुठला करायचा, किंवा कुठल्या याचा आपण भात बियाणं विकायचंच, कोणातरी कंपनीचं विकायचं किंवा कोणातरी याचं आपल्याला द्यायचंच आहे. तर आपण भात बियाणं विकताना थोडंसं ब्रँडचा पण विचार केला गेला पाहिजे. आपल्या वातावरणात सूट झालेलं बियाणं जे आहे याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं झालं की आपण काय केलं, काही एखादं स्वस्त बियाणं आलं, जसं आता सांगत होते जिल्हा बंदीचा कायदा करता अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण बियाणं बाहेरून येतं, कोणीतरी त्याचा सेल नसतो म्हणून 2 रुपये जमिनीत घेऊन टाकतं आणि आपण ते विकतो. नंतर त्याचा परिणाम आपल्या शेतकऱ्याला भोगायला लागतो आणि आपल्याला अडचण निर्माण होतो. आपण जिवंत बियाणं विकतो, त्यामुळे असं ठोकून कोणी सांगू शकत नाही की हे बियाणं एकदम प्युअर आहे आणि याला काहीच प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम येणार, कमी जास्त कुठे ना कुठे होत असतं, आणि जिवंत गोष्ट आहे तर तिला प्लस मायनस कुठे ना कुठे होणार आहे. देताना तर आपण 100% देतो की नाही बाबा प्युअर बियाणं दिलं गेलं पाहिजे, पण तरी कुठे अडचण आली काय आलं तर आम्ही तुम्हाला पूर्णपणे सहकार्य देत राहू आणि करत राहू.